राज्याने आम्हा सगळ्यांना दिलं आणि संविधानामध्ये आपल्या सगळ्यांना आरक्षणाची तरतूद केली, सोय केली. सर्वसामान्य माणूस या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व त्याला भेटेल या दृष्टीनं ते संविधान या ठिकाणी अंगीकारण्यात आले. आणि माननीय मोदीजींनी संविधान पहिले संसदेत जाण्याच्या पूर्वी असंख्य योजना आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. मला वाटतं या सगळ्या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. एवढी वेळ गोंदिया विधानसभा आणि भंडारा विधानसभेमध्ये किती जागा आपल्या भाजपच्या राहणार लढवून? मला असं वाटतं की जास्तीत जास्त जागा या दोन्ही गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही लढू. प्रथम चरणामध्ये चर्चा झाली आणि जागा वाटप झालेलं आहे. सध्या गोंदिया विधानसभामध्ये आणि गोंदिया विधानसभा आपली सीट मागण्याची तयारी आहे. गोंदिया विधानसभा ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीची सीट राहिलेली आहे आणि यावेळेस ती भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहे.